नमस्कार, मी संदीप देसाई, सुपरफास्ट महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. सलग सातव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे, त्यामुळे मागील आठवडाभरापासून मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहेत. बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदा संप 7 दिवसांपर्यंत लांबला आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेली त्रिसदस्यीय समिती आज हायकोर्टात अहवाल सादर करणार आहे, त्यामुळे आज तरी बेस्ट संपावर तोडगा निघतो का याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपासाठी टीकेचे धनी ठरलेल्या उद्धव ठाकरेंनी अखेर मौन सोडलंय. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या अवाजवी असल्याचा सूर शिवसेना पक्षप्रमुखांनी आवळलाय, मात्र एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही असा शब्द देखील त्यांनी दिलाय. बेस्ट अर्थसंकल्पाचं मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण करण्याचं दिलेलं आश्वासन पूर्ण करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. दरम्यान ज्यांचा बेस्ट संपाशी संबंध नाही त्यांनी यात पळू नये अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय. आमच्या कोणत्याही मागण्या अवाजवी नाहीत, आम्हाला किमान जगण्यासाठीच्या मागण्या करतोय असं प्रत्युत्तर बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. बेस्ट संपावरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही, त्यामुळे सरकारला धडा शिकवण्यासाठी मनसैनिकांनी तयार राहण्याचं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलंय. बेस्टच्या संपाला शिवसेना आणि भाजप जबाबदार आहेत, हे फक्त सिनेमा प्रदर्शित करतायत, यापेक्षा दुसरं काहीही त्यांना महत्वाचं वाटत नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केली आहे. काही रिक्षाचालक बेस्टच्या संपाचा गैरफायदा घेतानाही दिसून आले. कुर्ल्यामध्ये लायसन नसतानाही काही रिक्षाचालक रिक्षा चालवताना आढळून आले. वाहतूक पोलिसांनी त्यांच्या तपासणी केली असता त्यांच्याकडे लायसन्स आणि गाडीची काहीच पेपर्स नसल्याचं दिसून आलं. दुबई दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी न्यूज 18 नेटवर्कला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. राफेल विमानाचं कंत्राट HALला का दिलं नाही, CBI प्रमुखांची दोनदा बदली का केली, यासारखे अनेक प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केलेत. काँग्रेस उत्तर प्रदेशातल्या लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी बसप आणि सपाच्या आघाडीवर देखील भाष्य केलंय. अखिलेश आणि मायावतींना काँग्रेसचं महत्व कळालं नसल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलंय. वरळीमध्ये शिवसेनेतर्फे स्थानिक लोकाधिकार समिती महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबईतील मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर पलटवार केला. शिवसेनेला फटकणारा अजून जन्माला आलेला नाही आहे, शिवसैनिकांच्या मनगटात खूप ताकद आहे, त्यामुळे आम्हाला कुणी लेचेपेची समजू नये असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. काही लोकांना काम न करता स्वतःची टिमकी वाजवण्याची सवय असते अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केलाय, त्यामुळे आता 2019 आणि पुढील सर्व वर्ष शिवसेनेचं असणार असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिरावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर पुन्हा टीकास्त्र डागले. राम मंदिराचा मुद्दा हा इतरांचं पितळ उघड करण्यासाठी घेतला असल्याचं ते स्थानिक लोकाधिकार समिती अधिवेशनामध्ये म्हणाले. युती झाली तर कुणाच्या जागा वाढतील, मतदानाची टक्केवारी वाढेल, यामध्ये मला रस नाही तर देश पुढे किती जाईल यामध्ये रस आहे असं या अधिवेशनामध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. यंदाच्या 92 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झालाय. संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही हजेरी लावली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिलाय. स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये अशा शब्दात गडकरींनी नयनतारा सहगल यांच्या वादावर अप्रत्यक्ष भाष्य केलं. दरम्यान साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावणं टाळलं. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण नाकारल्यानं निर्माण झालेला वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला गैरहजेरी लावली. मुख्यमंत्री विचारवंतांच्या समोर जाण्यास घाबरतात का, विचारवंतांना आपली भूमिका मांडण्यास पाबंदी आहे का असा टोला अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. सेना भाजपचं भांडण प्रियकर प्रेयसी सरकार असल्याची टीका भारिप नेते प्रकाश आंबेडकरांनी नाशिकच्या सभेत केली आहे. यावेळी MIMला सोबत न घेण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचाही त्यांनी समाचार घेतलाय. बीडमध्ये आमचा खासदार निवडून द्या
आरएसएसवाल्यांना कायमचं जेलमध्ये टाकतो असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे. हिंदू मुस्लिम दंगली घडवणं हा त्यांचा एकमेव अजेंडा असल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला आहे. राष्ट्रवादीने जर अहमदनगर महापौर प्रकरण नगरसेवकांवर कारवाई केली असती तर राष्ट्रवादी आणि भाजपचं सख्य असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी ही नेहमी फांद्या तोडण्याचं काम करते, मुळावर कारवाई करत नाही असंही आंबेडकर म्हणाले. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा नागपुरात समारोप करण्यात आला. यावेळी काँग्रेसकडून मोठं चक्री प्रदर्शन करण्यात आलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. नंदुरबारच्या जागांवरून कोणताही वाद नसून येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय होईल आणि नंदुरबारमध्ये आमचीच आघाडी असेल असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय. सवर्ण आरक्षणावरून अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले. आरक्षणाचे मुद्दे हे सगळे चुनावी जुमले असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारनं सवर्णांना आरक्षण दिलं, हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. राज ठाकरेंना आघाडीत घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मध्यंतरी राज ठाकरेंनी शरद पवारांच्या मुंबईतल्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. कोल्हापूर आणि साताऱ्यामधल्या उमेदवारीचा निर्णय झाल्याचं शरद पवार यांनी जाहीर केल्यामुळे खासदार उदयनराजेंची उमेदवारी कायम राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. ठाकरे पंतप्रधान, नरेंद्र मोदी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचाही जनमानसावर फारसा परिणाम होणार नसल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय. लोक सिनेमे पाहून मत देत नसल्याचंही ते म्हणाले. जळगावात गिरीश महाजनांनी पतंगबाजी केली आहे. जळगावात युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीनं खान्देश मिल मैदानावर पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक पतंगप्रेमी आपल्या बालगोपालांसह पतंग उडवण्याचा आनंद लुटत होते. दरम्यान पतंगबाजीनंतर त्यांनी राजकीय विषयालाही हात घातला. सध्या भाजपच्या पतंगाचा मांजा मजबूत असल्याचं ते म्हणालेत. आपण अनेकांचे पतंग कापल्याचं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलंय. चंद्रपुरात विजय वडेट्टीवार आणि नरेश पुगलिया यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. चंद्रपूर इथल्या काँग्रेसच्या सभेला पुगलिया अनुपस्थित होते. वडेट्टीवार यांच्यातील वादामुळे पुगलियांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. मुंबई डीपीबाबत केलेल्या आरोपावरून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अब्रू नुकसानीच्या नोटीसीला विखे पाटील यांनी उत्तर दिलंय. डीपीबाबतचे आरोप खरे असून कोर्टानं विचारणा केल्यास कोर्टासमोर सर्व कागदपत्रं सादर करणार असल्याचंही विखे पाटील म्हणाले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत असलेल्या लोकल ट्रेनच्या दारावर निळ्या रंगाची पट्टी लावण्यात येणार आहे. ट्रेन सुरू असताना निळा लाईट चालू बंद होत राहील, जेणेकरून ट्रेनमध्ये चढणारे आणि उतरणारे प्रवासी सतर्क होतील. पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरामध्ये नेहमी येणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गणेश लोखंडे असं या चोरट्याचं नाव आहे. गणेश नेहमी मंदिरामध्ये येताना रिकामी पिशवी घेऊन यायचा आणि चोरलेला ऐवज त्यामधून घेऊन जायचा. वर्चस्वाच्या वादातून पुण्यातील दांडेकर पुलानजीकच जनता वसाहतीमध्ये दोन गटात राडा झाला. यावेळी तडीपार गुंडांच्या टोळीनं निलेश वाडकर या सराईत गुंडावर धारदार शस्त्रानं वार करून त्याचा खून केलाय, तर इतर दोन जण गंभीर जखमी. पिंपरीतील एका अनोळखी व्यक्तीचा डीपी बॉक्समध्ये जळून मृत्यू झाला. या मृत्यूचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. अपघात की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत. पंढरपुरात कोर्टीजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेची हत्या झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते. कोर्टी येथील ब्रह्मवळण रस्त्यालगत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गोरक्षणासाठी असलेल्या पडीक जागेमध्ये हा मृतदेह आढळला आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी कंपाऊंडर मार्फत 8,000 लाच घेताना परभणी शासकीय रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन काळेला लाचलुचपत विभागानं ताब्यात घेतलं. या प्रकरणी त्याच्या विरोधात नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंढरपूर सांगोला रोडवरील संगम लॉजवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 महिला आणि 10 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांना पंढरपूर कोर्टामध्ये हजर केला असता कोर्टानं त्यांना 16 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. रायगडमधील पेणमध्ये भरधाव रेल्वेनं 3 कामगारांना चिरडलं. या अपघातात 3 कामगारांचा मृत्यू झालाय. नगरच्या पारनेर तालुक्यातली घटना आहे. खडकवाटली पळशी रोडवर वाळू डंपरनं 3 जणांना चिरडलं. या अपघातामध्ये मायलेकांचं आणखी 1 महिलेचा जागीच मृत्यू झालाय.
भुसावळमध्ये अज्ञात ट्रकच्या धडकेमध्ये तीन तरुण मित्र जागीच ठार झालेत. महामार्गावरील शिरपूर कन्हाळा फाट्याजवळ हा अपघात घडला. हे तिघे 20 ते 24 वयोगटातले असल्याची माहिती मिळते. पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ गागरगाव इथं खासगी बस आणि माल वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोचा अपघात झाला. यामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण बसमधील प्रवाशांना किरकोळ तर टेम्पोच्या चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. जालन्यामध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका तरुणाला कारनं धडक दिली. या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. मंठा तालुक्यातल्या मेसखेडा इथली ही घटना आहे. भिवंडी शहरातील आमपाडा इथं ममता रुग्णालयासमोरच रोडवर टँकरमधून ऑइल पडल्यानं दुचाकी स्लिप होऊन अपघात होणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं. या प्रकाराची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी रोडवर माती टाकून रस्ता सुरळीत केला. भंडाऱ्यातील पवनी उमरेड करांडा अभयारण्यामध्ये वाघ मृत्युमुखी पडल्यानं संतप्त वन्यप्रेमींनी अनोख्या प्रकारे आपला निषेध व्यक्त केला आहे. T16 राजा आणि T4 राही या वाघांना वन्यप्रेमींनी मुंडन करून श्रद्धांजली वाहिली. सांगलीत उसाच्या FRP आंदोलन सुरूच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तासगाव आणि पलूस तालुक्यातील 6 साखर कारखान्यांच्या 8 नोंदणी कार्यालयांना टाळं ठोकण्यात आलं. एकरकमी FRPच्या मुद्द्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. परभणीमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय. जिल्ह्यामध्ये भयानक दुष्काळ असताना पालकमंत्री उद्घाटन करण्यात मशगूल असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलंय. बदलापूर शहरामध्ये 10 रुपयात पोटभर जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण असलेल्या ताईज किचनच्या जेवणाची चव राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चाखली आहे. परिवर्तन यात्रेसाठी अजित पवार बदलापूर, मुरबाड आणि उल्हासनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी ताईज किचनला भेट दिली. ठाण्यामध्ये सध्या उपवन संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध कलाकारांच्या स्टॉल्सला भेटीही दिल्या. यवतमाळच्या पुसद इथल्या दीपक आसेगावकर यांनी मागील 54 वर्षांपासून जुन्या नोटा आणि विविध प्रकारच्या पेनांचा संग्रह करण्याचा छंद जोपासलाय. सध्या त्यांच्याजवळ 1300 पेन आणि 1.5 लाखांपेक्षा जास्त जुन्या नोटांचा संग्रह आहे. सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धरामेश्वराच्या गड्डा यात्रेला उत्साहामध्ये सुरुवात झाली. सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वराच्या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले. हर हर बोलाच्या गजरामध्ये भाविक सिद्धेश्वराच्या यात्रेत सहभागी होत आहेत. इंदापूर तालुक्यातल्या बोरीगावच्या खंडोबाच्या यात्रेला उत्साहामध्ये सुरुवात झाली. या शेकडो वर्षांची परंपरेनुसार खंडोबा, म्हाळसा आणि बाणाईच्या लग्नाचा सोहळा या ठिकाणी रंगणार आहे. लग्न सोहळ्याआधी देवाच्या छबिन्याची गावातून मिरवणूक सुद्धा काढली जाते. अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी केलेल्या हिंगोलीच्या पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दमदाटी केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हा सगळा प्रकार घडला. गुहागर चिपळूण मार्गावरील झोंबडी घेऊनी या गावाजवळ भीषण मळवा पेटलेला आहे. या भीषण मळव्यामध्ये मोठ्या प्रमाणात काजू, आंबा तसंच गवत जळून खाक झालं. गेल्या महिन्याभरात या गावातली या भागातली वणव्याची चौथी घटना. हिंगोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांवर औषधोपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांची संख्या वाढत चालली. या प्रकरणी शहरालगतच्या मल्लेश माळी या बोगस डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं त्यानं कबूल केलंय. परभणीमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला रुग्णालयाचं भूमिपूजन पार पडले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन पार पडलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पारंपरिक हर्णे बंदरामध्ये माशांची कमतरता जाणवू लागली आहे, त्यामुळे माशांचे दर गगनाला भिडले आहेत. यांत्रिक मासेमारीमुळे माशांचा तुटवडा होत असल्याचा आरोप स्थानिक करतायत. जालन्यामध्ये येत्या 20 जानेवारीपासून भीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी शाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरीचा कार्यक्रम होणार आहे. यासोबतच स्पर्धाही ठेवण्यात आली. भुसावळमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. यामध्ये 1500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. रत्नागिरीमधील गुहागरमध्ये पाटपन्हाळ एज्युकेशन सोसायटीमार्फत कोकण विभागीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये सुमारे 10,000 स्पर्धकांनी विविध गटातून सहभाग नोंदवला. जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीमध्ये कुख्यात दहशतवादी झिनत उल इस्लामसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातल्या कटपोरा परिसरामध्ये सुरक्षा दलानं या दहशतवाद्यांना ठार केलाय. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एका जवानाला अटक करण्यात आली. हनी ट्रॅपमध्ये अडकून अतिशय संवेदनशील गुप्त माहिती पाकिस्तानला दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
पश्चिम बंगालमध्ये फटाके फोडताना घडलेल्या दुर्घटनेमध्ये 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. परगणा जिल्ह्यातल्या नरेंद्रपूरमध्ये हा अपघात घडला. एका स्थानिक क्लबच्या वार्षिक संमेलनादरम्यान फटाके फोडताना फटाका उडाल्यानं ही घटना घडली. गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्तानं पंजाबमधील सुवर्ण मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. डोळ्यांचं पारण फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. हिमाचल प्रदेशमध्ये लोहरी सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतोय. यावेळी हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी देखील पारंपरिक नृत्यावर ठेका धरत लोहरीचा आनंद लुटला. गोव्याचे माजी रणजीपटू राजेश घोडगे यांचं आकस्मिक निधन झाले. ते 44 वर्षांचे होते. मैदानात खेळत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रियामध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. सर्वत्र 1 ते 2 फुटांपर्यंत बर्फाचा थर जमल्याचं चित्र पाहायला मिळतं. यावेळी बर्फात स्केटिंग करणाऱ्या 3 जर्मन स्कीअर्सचा मृत्यू झालाय तर 4 जण बेपत्ता झालेत. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन शहरामध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. सर्वत्र सफेद बर्फाची चादर पसरला पाहायला मिळते. या बर्फामध्ये व्हाईट हाईस देखील लपलेला आहे.